मराठी माणसांच्या चॅनल आपले खूप खूप स्वागत नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबा नमस्कार मराठी मंथन चॅनल मध्ये आपले स्वागत दिवाळीमध्ये महत्वाचा दिवस असतो तो म्हणजे लक्ष्मी पूजनाचा यापूर्वी आपण बरेच व्हिडिओ पाहिलेत ज्यामध्ये मी दाखवलं आहे की लक्ष्मी पूजनाची मांडणी कशी करतात लक्ष, व लक्ष्मी व लक्ष्मी पूजन हे कसं केलं जाते पण या वर्षी माझे मन असा विचार आला आ, की बऱ्याच वेळा आपण घरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन मांडतो तिथं गादी असते रितसर जागा असते त्या ठिकाणी लक्ष्मीपूजन अगदी छान असं मांडता येतं पण असे बरेच व्यवसाय आहेत जे की काउंटर असतात ज्या व्यवसायामध्ये जिथं की पैसे गल्ल्यात ठेवले जातात अशा ठिकाणी लक्ष्मीपूजनाची मांडणी कशी करावी किंवा तिथं लक्ष्मीपूजन कसं करावं तर त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहूयात की जिथं व्यवसाय आहे किंवा ऑफिससारखे ठिकाणं आहेत तिथं ही लक्ष्मीपूजनाची मांडणी कशी करायची आणि लक्ष्मीपूजन कसं करायचं तत्पूर्वी आपण पाहूयात की यावर्षी या म्हणजे दोन हजार बावीसमध्ये लक्ष्मीपूजन कधी आहे दोन हजार बावीसमध्ये सोमवार चोवीस ऑक्टोबर या दिवशी लक्ष्मीपूजन आहे लक्ष्मीपूजनाचं मुहूर्त संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेआठ वाजेपर्यंत आहे आता आपण पाहूयात की आपलं जर ऑफिस असेल आपला व्यवसाय असेल किंवा आपला व्यवसाय हा काउंटरवर चालणार चा, असेल तर तिथं लक्ष्मीपूजन कसं मांडायचं आणि त्याची पूजा कशी करायची बघूयात सुरतीला आपल्याचा जो काही व्यवसाय असेल तिथे आपण जिथे आपण नेहमी पैसे ठेवतो जिथे आपली बसायची जागा असते त्या ठिकाणी एक थोडीशी जागा स्वच्छ करून घ्यायची छोटी जरी जागा असेल तरी चालेल अगदी मी छोट्याच्या पाटाप्रमाणे अगदी छोट्याशा पाटावरती जरी तुम्ही मांडली तरी चालेल जेवढी काही जागा आहे ती जागा पहिला स्वच्छ करून घ्यायची ती जागा पूर्व पश्चिम आहे याची खात्री करून घ्यायची ती जागा पूर्व पश्चिम अशीच मांडायची त्याच्यावर एक स्वच्छ असं वस्त्र मांडायचं ते वस्त्र शक्यतो लाल रंगाचं असावं वस्त्र मांडल्यावर त्याच्या भोवती रांगोळी काढून घ्यायची इथं आपण रांगोळी काढून घेतली आहे रांगोळी काढून झाल्यानंतर त्या वस्त्राच्या एका बाजूला सुरवातीला थोडंसं अक्षदा ठेवून त्यावर सुपारी गणपती म्हणून मांडायचं त्यानंतर जर आपल्याकडे गणपतीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर आपण ती देखील मांडू शकतो आपण जर तिथं व्यवसायाच्या ठिकाणी रोजच्या रोज जी काही पूजा करतोय दिवाबत्ती करतो तर ते देव मांडले तर खूप छान होईल किंवा त्या देवाची इथंच ही पूजा मांडली तर हा खूपच उत्कृष्ट आणि छान होईल गणपती म्हणून मांडला त्यानंतर आपले जे रोजचा आपलं कलेक्शन असतं तर त्याचा डब्बा किंवा तो गल्ला तिथं मांडायचा त्या त्याच्यामध्ये आप गोल्ड कॉईन आणि चांदीचे नाणी देखील ठेवायची ह्याला जास्त महत्त्व आहे आणि हे हा पूजा झाल्यानंतर हा गल्ल्यामध्ये पुन्हा तसाच ठेवून द्यायचा ते कॉईन मांडलेले आहेत कुबेर म्हणून त्यानंतर इथं मी स्वस्तिक केलेले आ, स्वस्तिक तांद्याने आखून घेतलंय त्याला हळद कुंकू वाहून घेतलेले हळद कुंकू वाहून घेतल्यानंतर आपण जर आपल्या दुकानामध्ये आपल्या ऑफिसमध्ये रोज कलश मांडत असेल तर तोच कलश मांडायचा नसेल तर आजच्या दिवसापुरता का होईना कलश मांडून घ्यायचा सुरुवातीला अक्षदे मी स्वस्तिक आहे त्याच्यावर हळद कुंकू वाहिले त्यानंतर तांब्या घेतल्या ह्या तांब्यामध्ये पाणी घेतले या पाण्यामध्ये पाच गोष्टी घाल ऍड करायच्या हळद कुंकू अक्षदा त्याचबरोबर दुर्वा आणि सुपारी अशा पाच गोष्टी याच्यात टाकायच्या त्यावरती पाच विड्याची पानं लावायची आणि त्यावरती शेंडी वरती येईल असा नारळ ठेवायचा या कलशाला थोडस ओलं करून हळद आणि कुंकू चे पाच ठिपके द्यायचे त्याचप्रमाणे कलशालाही हळद कुंकू लावून घ्यायचं कलशाला हळद कुंकू लावून घ्यायचं त्यानंतर इथं पुढं मी नेहमीच आमच्या व्यवसायाच्या ठिकाणी मी कुबेराचे यंत्र आणि लक्ष्मी यंत्र वापरते त्यामुळे ते, ते यंत्र मी विड्याच्या पानावर ठेवले त्याच्यावर थोडेसे अक्षदा आणि हळद कुंकू वाहून घ्यायचे ही अशा पद्धतीने पूजेची मांडणी करायची त्याचबरोबर असा फोटो इथे ठेवलेला आहे त्याचबरोबर आपण जो व्यवसायासाठी वर्षभर आपण जी वही मेंटेन ठेवतो तर ती वही इथं घेतली पूजेसाठी आपलं जे बिलबुक असतात तर ते बिलबुक देखील घेतलेले आता या वहीमध्ये काय करायचं सगळ्यात पहिलं जे पान असतं ही वही घेतली या वहीमध्ये जे पहिलं पान असतं आपल्या रेग्युलर सुद्धा वया घेऊ शकतो किंवा खास या खतावणी म्हणून मिळतात त्या देखील वया घेऊ शकतो या वहीमध्ये पूजेचं पान म्हणून असतं त्या पानावर सगळ्यात पहिल्यांदा श्री गणेशायन महा गणपती बाप्पाचं नाव लिहायचं त्यानंतर आपले जे ग्रामदैवत आहे त्या ग्रामदैवताचं नाव लिहायचं त्यानंतर व व्यंकटेशाचं विष्णूचं नाव लिहायचं कुबेराचं नाव लिहायचं आणि लक्ष्मी मातेचं नाव लिहायचं त्याचप्रमाणे आपल्या कुलदैवताचं देखील नाव लिहायचं अशी पाच नावं लिहायची तर तुमची जी काही श्रद्धा असेल त्याप्रमाणे आपण ह्याच्यात नावं लिहून ती या वहीमध्ये ठेवायची ही ला नावं लिहून झाल्यानंतर ह्याच्या पुढं कुंकवाचे पाच ठिपके द्यायचे आणि आपलं जे रेग्युलर आपण वापरतो रिसिट करतो बिल बुक करतो तर त्याला देखील थोडंसं हळद कुंकू वाहून घ्यायचं आणि ते देखील पूजेला ठेवायचं या गोष्टी घेतल्या आहेत त्याचबरोबर आता इथे नैवेद्य म्हणून आपण काय घेतलं तर नैवेद्य म्हणून पाच प्रकारची पाच फळं घेतली आहेत लक्ष्मी मातेला घाला ओटी घालण्यासाठी पीस आणि सौभाग्याचं लेण घेतले त्याचबरोबर लक्ष्मी घेतलेली आहे आज ही जी आपण ज्याच्यानी स्वच्छता करतो त्याला आज लक्ष्मीचा मान असतो म्हणून मी लक्ष्मी म्हणून घेतली आणि त्याची पूजा देखील करून घ्यायची आपण त्याचप्रमाणे लक्ष्मी घेतलेली आहे फुलं हार घेतलेली आहेत नैवेद्य म्हणून बत्तासे आणि लहाया घेतलेल्या आहेत ह्या लाह्या साळीच्या लहाया असतात त्याचप्रमाणे लक्ष्मीपूजनाचा मान असतो म्हणून लवंग वेलची आणि धणे घेतलेत हे सुद्धा नैवेद्य म्हणून दाखवायचे आणि आपल्याकडे जो काही फरा असतो या दिवशी गोडाचा तिकटाचा तो नैवेद्य म्हणून दाखवू शकतो आणि पूजेचं सामान घेतलं तर ही झाली याची तयारी आणि उद्बत्ती आणि समय देखील लावून घेतलेली ही झाली पूजेची तयारी ही पूजेची तयारी झाल्यानंतर पूजा कशी करायची ते आपण आता पाहूयात पूजेची तयारी झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा समय लावून घ्यायची आणि त्या समयला, समयला देखील हळद कुंकू लावून घ्यायचं आहे त्याला एक छान असं फूल व्हायचं आहे त्याचबरोबर गणपती बाप्पाची आधी आपण पूजा करून घेऊयात श्री गणेशायन महा ओम गंग गणपतीयन महा सिद्धिविनायक नमोन अष्टविनायक नमोन महा, महा। गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर कुबेर आणि लक्ष्मीची पूजा करून घ्यायची आणि पूजा करताना आपल्याला मंत्र येत असतील तर म्हटलं तर खूपच छान आणि जर येत नसतील तर आपण लक्ष्मीनारायण अनंत प्रसन्न असं जरी म्हटलं तरी चालतं कुबेराची पूजा झाल्यानंतर या यंत्राची पूजा करून घ्यायची यंत्र आवर्जून वापरावेत आणि आपण जिथं व्यवसाय करतो त्या गल्ल्यामध्ये वर्षभर हे यंत्र ठेवावेत या यंत्रांची पूजा करून घ्यायची याला देखील सगळ्यांना आपण हळद कुंकू वाहून घ्यायचं गणपती बाप्पाची कुबेराची लक्ष्मीची त्याचप्रमाणे लक्ष्मी आणि कुबेर यंत्राची पूजा झालेली आहे पूजा झाल्यानंतर आपण ह्या ज्या आपल्याला वह्या आहेत त्या वह्यांची आणि बिलबिकाची देखील पूजा करून घेतलेली आहे इथं फोटो आहे ह्या फोटोची देखील पूजा करून घेऊ आपण लक्ष्मीनारायणानंतर प्रसन्न ही जी आपली लक्ष्मी आहे ह्या लक्ष्मीची पूजा करून घ्यायची ही पूजा करून झाल्यानंतर सगळ्या पूजेवर साळीच्या लाया धणे असे थोडे थोडे व्हायचे वाहून झाल्यानंतर लक्ष्मीला आपण ओटी घालून घ्यायची घरगुती पूजा असेल व्यवसायाच्या ठिकाणी असेल पण ओटीचा हा मान असतोच त्यामुळे लक्ष्मी मातेला ओटी घालून घ्यायची आणि बाप्पाला प्रार्थना करायची की माझा व्यवसाय माझं जे चाललंय ते खूप छान चालवते हो तुमची सदा अनंत कृपा राहू हो दे प्रत्येक गोष्टींवर याप्रमाणे पूजा झाली की आपला जो नैवेद्य असतो फळं आणि फरायचं तो नैवेद्य दाखवून घ्यायचा आणि आपल्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे देवाची आरती करायची यामध्ये लक्ष्मीची आणि नारायणाची आरती केली जाते त्याप्रमाणे याची आरती करायची आणि अशा पद्धतीने आपण लक्ष्मीची आमवशाच्या दिवशी पूजा मांडतो तर अशा पद्धतीने आपण जिथे व्यवसाय करतो त्या ठिकाणी पूजा मांडली जाते अशा पद्धतीने तुम्ही देखील पूजा करा मराठी मंथांच्या परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी दिवाळी धन्यवाद